गुड मॉर्निंग फ्रेंड्स, आम्ही निघतोय आज अलिबागला. मी काल रात्रीच पाणी उकळून ठेवलं आहे बाळासाठी, दोन्ही बाळांसाठी नेण्यासाठी म्हणून. थंड झाले आता बाटल्यांमध्ये भरून घेते. पावसाळ्याचे दिवस आहेत. व्योमच्या दुधाच्या बाटल्या स्टरलाइज करायला लावते. मम्मा हवं आहे. थोडा पसारा आहे इथे. हॉटेल स्टरलाइज झाले. माझे हे दोन मेन बास्केट्स तयार आहेत. एक तर हे एक बास्केट आहे जे मला गाडीत लागू शकतं ते सामान, आणि दुसरं बास्केट आहे त्याच्यामध्ये मला मी तिकडे घेऊन जायचं सामान आहे. फॉर एक्झाम्पल, ह्या दोन उकळलेल्या पाण्याच्या बाटल्या, हे सेरलॅक आहे, हे एक्स्ट्रा मिल्क पावडर आहे, यात मध आहे, यात सीतोपलादी आहे म्हणजे खोकला कफ वगैरे असं काही झालं तर. यात मी शरण्यासाठी पोहे वाटून घेतले आहेत दूध पोहे खाण्यासाठी. आणि हे बॉटल क्लिन्झर आहेत. हे शरण्याची खिमटी आहे, मी त्याला वाटेत भरवेन. यात मिल्क पावडरचा डब्बा आहे पुन्हा. या स्टरलाइज केलेल्या बॉटल्स, व्योमच्या टिश्यू पेपर, केटल आणि ह्या थर्मास. हां, आणि शरण्याचा खाऊ आहे त्यात गुळचणा. त्याच्यामध्ये एकाच दिवसाचं सामान आहे. ही आहे शरण्याची बॅग, ही व्योमची आणि ही आम्हा दोघांची छोटी बॅग आहे. ह्या तीन बॅग्स आहेत, प्लस व्योमचा पाळणा पण घेऊन चाललो आहे आम्ही. शरण्याचे टॉयज विसरले होते, ते हात टाकते सगळं. ओके, आता नको तिकडे जाऊन खेळूया. हा, आता नको तिकडे जाऊन शरण्य. चल चल चल, लेट्स गो. काय रे, झालं नाही अजून? तू येत नाही म्हणून आम्ही चाललो खाली. शरण्य पुढे जाऊ नकोस. मोमोला इकडे, भाभीला तिकडे. त्यामुळे ही सीट मागे, ती खूप मागे होते. चालवताना त्रास. फायनली आम्ही निघालेलो आहोत. 8:30 वाजलेले आहेत आणि फर्स्ट टाइम आम्ही आता एक टास्क घेतलेला आहे स्वतःलाच, की दोन्ही बाळांना घेऊन आम्ही दोघंही फर्स्ट टाइम एकटेच चाललो. म्हणजे एकटेच म्हणजे नेहमी कुठेही जायचं असेल तर आईची किंवा बहिणीची कोणाची तरी हेल्प असते, पण यावेळेला दोन्ही मुलं आणि आम्ही दोघं, एक 3 महिन्याचा आणि एक 2.5 वर्षाचा, असं आम्ही दोघांनाही घेऊन चाललो आहेत अलिबागला. कार सीटमध्ये इथे झोपलाय व्योम, छोटा व्योम, शरण्य आणि व्योम दोघंही कार सीटमध्ये बसलेले आहेत. कार सीट ह्याकरता की त्यांना बसायला खूप कम्फर्टेबल असतं. आपण मांडीवर घेऊन बसायचं, आपण पण अनकम्फर्टेबल होतो आणि बाळं पण. सो ते त्यांच्या कार सीटमध्ये बसतात आणि लहान मुलं गाडी जशी चालू होते तशी ते झोपूनच जातात. अगदीच काही इमर्जन्सी असेल तर आपण गाडी बाजूला थांबू शकतो. आम्ही अटल्स येथून चाललोय. दाखवतोय 11 वाजता पोहोचू असं दाखवतोय. हा, अटल्स येथून अजून आला नाहीये. खूप दिवसांनी किंवा महिन्यांनी आफ्टर डिलिव्हरी, आय थिंक. हा, आम्ही केरळला गेले होते जेव्हा, तेव्हा माझा 7th मंथ चालू होता, तेव्हा केरळला गेलो होतो आम्ही. आणि त्यानंतर मग आत्ता म्हणजे ऑलमोस्ट 5 महिन्यानंतर आम्ही बाहेर कुठेतरी पडलोय. मी ऑलमोस्ट पोहोचलोय 11 वाजलेत आता. दोन्ही बाळं झोपलेली, शरण्य आत्ताच उठलाय, व्योम झोपलाय, अजूनही झोपलाच आहे तो. आमचं चेक इन थोडंसं उशीर आहे, म्हणजे 2 वाजता ना. आम्ही लंच करू आणि नंतर मग चेक इन करू. आपण आलेलो आहोत. आर रूम इज दिस वे. ही आपलीच रूम आहे. ही रूम आहे आपली. हो,
अच्छा असं आहे का? कुठे? अच्छा असं इथं असं बाल्कनी आहे. आता झोपलाच आहे आणि व्योम पण छान पडून राहिलाय. हॅलो व्योम. तू जेवण मागवत चल. हसला. हे दोघं पण सेटल झाले छान. व्योम झोपतोय, चरणने झोपलंय. हो आज वेज आहे. काय ते ऑर्डर कर. चरणने मम्मा मला त्यांनी प्लेट्स दिला नाही तर ते म्हणाले की इकडे असणार ओव्हनच्या वर. अच्छा इकडे आहे बघ. ठीक आहे आपण जेवायला खाऊ का? खातो सँडविच खातो. आत्ताच मस्त पाऊस पडून गेलाय. छान सगळं हिरवंगार आहे. आम्ही म्हटलं जरा जाऊया. चल ये शरणी. काय तुला कुठे जायचंय? नाही काय कुठे जायचंय? तुला बाहेर जायचंय अभिषेक. बाहेर कुठे शरण्य? बाहेर कुठे? कुठे बाहेर? बाहेर कुठे जायचंय? आ कुठे बाहेर? काय आहे कुठे? हा चल इकडे आपलं पाणी आहे. चल ये. इंडोर आहे गेम. पण येणार होतो मागे. कसं वाटतंय छोट्या बायाला घेऊन जायला? लेट्स गो बाबी. लेट्स गो शरण्या. लेट्स गो. खूप मस्त वातावरण आहे. शरण्य आणि अभिषेक उतरलेत पाण्यात. मी आणि व्योम बसलो इकडे. आत्ताच शरण्य आणि त्याचे बाबा दोघंही स्विमिंग करून आलेले आहेत आणि त्याला शरण्याला खूप भूक लागली आहे. सो मी तर हे लाल पोहे आणले होते क्रश करून. ते दुधात मिक्स करून शरण्याला मी आता भरवते. आ संध्याकाळ झाली आणि मग अभिषेक आणि शरण्य दोघंही पूलमध्ये गेले. ॲक्च्युली प्लॅन असा नव्हता पण आम्ही असंच वॉकला गेलो होतो हॉटेलमध्ये. जस्ट तिकडे तिकडे फिरत होतो संध्याकाळच्या वेळेला तर तो स्विमिंग पूल बघून शरण्य खूप रडायला लागला की मला त्याला पाण्यात उतरायचंच होतं. मग अभिषेक त्याला घेऊन उतरला आणि मी आणि घेऊन बाहेर बसलो होतो. चल लवकर लवकर शंभूकडे आपल्याला जायचंय. पाऊस नाही आहे. खाली आपण इकडे खेळलो होतो ना काल.
निघालोय अलिबागहून 12:30 आम्हाला निघता निघता, कारण दोन्ही बाळांचं सगळं आवरेपर्यंत रात्री झोपायला उशीर झाला. मजा करत होतो, टाइमपास, गप्पा टप्पा, आणि मग मुलं पण खेळली, खूप थकली, आम्ही पण थकलेलो होतो. आम्ही जरा उशिराच उठलो, आम्ही ब्रेकफास्ट झाला आणि आता म्हणजे सगळं आवरेपर्यंत आम्ही निघत होतो. 11:15 पुन्हा व्योम रडायला लागला, मग व्योमला दूध पाजलं, मग व्योमने शिशी केली, मग असं करता करता आम्हाला 12:30 निघता निघता ते तर चालायचंच. तर छोटं बाळ आहे म्हणजे 3 महिन्याचा, आता अजून 3 महिन्याचाही झालेला नाही आहे व्योम, 6 तारखेला होईल. सो त्या व्योमला ट्रॅव्हल करताना आम्ही त्या गोष्टी कन्सिडर केल्या होत्या की आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी करायच्या आहेत, पण मजा आली, खूप छान होती ट्रिप. सो आता आम्ही पोहोचू लवकरच, किती वाजता दाखवतोय, 3 वाजता दाखवतोय आम्ही 3 वाजेपर्यंत पोहोचू म्हणत, 3 वाजेपर्यंत पोहोचू. असा छान रस्ता आहे. आता आम्ही चाललोय आईकडे, म्हणजे मुंबईला चाललोय, घरी चाललोय, कारण आज आहे शुक्रवार, म्हणजे आज गटारी आहे. सो गटारीचा सुद्धा मी ब्लॉग शूट करणार आहे, आम्ही गटारीसाठी काय काय बनवतोय, आणि मग रात्री पार्टी आहे, सो त्याचा ब्लॉग मी बनवते आणि तोही ब्लॉग मी अपलोड करेन. सो भेटूया त्या ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय.